हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ही पर्स कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी छोटी आहे आणि खूप सोपी पद्धत आहे बनवायची। लहान मुलींना नक्की आवडेल। इथे चार कलर घेतले आहेत मी। इथे मी या कलरची बनवली, पिवळ्या कलरची बनवली आहे। तुम्ही कोणताही कलर तुमच्याकडे जो आहे तो यूज करू शकता। सुरुवातीला आपण हा ब्राउन कलर घेऊयात। सुरुवातीला इथे स्लिप नॉट तयार करायचा आहे। पाच चैन, जी सुरुवातीला आपण एक स्लिप नॉट तयार करून घेतलं होतं तिथे स्लिप स्टिच। स्लिप स्टिच, तीन चैन, आपल्याला हे आपण पाच चेनचं जे सर्कल बनवून घेतलं त्यात आपल्याला आता इथे 15 खांब तयार करायचे आहेत। मी इथे हे 15 खांब तयार करून घेतले आणि हा 3 चेनचा एक खांब असे आपल्याला 16 तयार करून घ्यायचे आहेत। तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच हे कट करून घ्यायचं। जिथे आपण आता कट करून घेतलं तिथेच हा येलो कलर आपण यूज करणार आहोत। इथे गाठ बांधून घ्यायची आहे। दोन व्ह्यूअर्सनी मला विचारलं होतं की तुम्ही गाठ कशी बांधतात, ही अशी आणखी वेगळ्या प्रकारे बांधता येते। सध्या आपण इथे अशी बांधून घेतलेली आहे आणि आता इथे 3 चेन, जिथे आपण आता एक 3 चेन तयार केल्या होत्या तिथेच आपल्याला एक असं पफ स्टिच तयार करायचं आहे। एक, दोन आणि हे तीन, तीन वेळेला सुई अशी आणि तिसऱ्या याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशी आणि एक चेन तयार करायची। हे जे आपण 16 खांब तयार केले होते त्याच्यामध्ये जो गॅप आहे त्यात आपल्याला हे पफ स्टिच तयार करायचं आहे। एक चेन घेतली, त्यानंतर आता इथे एक खांब सोडून दोन्हींच्या मध्ये गॅप जो आहे तिथे तयार करायचा आहे। एक धागा घेऊन दोन आणि हे तीन, तीन वेळेला घेऊन ह्या सर्व याच्यातून बाहेर काढायचं असं आणि एक चेन। आणखी एक दाखवते, या दोन्हीच्या दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला हे तयार करायचं आहे। धागा घेतला, हे तिन्ही धागे असे ठेवायचे
हे दोन वेळा आणि हे तिसरे, हे बाहेर काढल्यानंतर असं पॅक करून घ्यायचं आणि एक एक चेन तयार करून हे आपल्याला आता जिथे आपण 16 करून घेतले होते तिथेच आपल्याला आता हे पफ स्टिच तयार करायचे आहे. हे 16 होतील, 16 खांब हे 16 होतील. इथे मी तयार करून मी इथे आता काय केलं, हे जे मी सुरुवातीला 2-3 बनवून दाखवले होते तिथे मी आता पूर्ण हे 16 खांब तयार केले होते. त्याच्यामध्ये जो गॅप आहे दोन्हीच्यामध्ये, त्यात प्रत्येक ठिकाणी पफ स्टिच तयार करून घेतलं आणि शेवटी इथे सुरुवातीला जे आपण इथे 3 चेन घेतल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून जॉईंट करून कट केला आणि इथे दुसरी परत एक गाठ बांधून घेतली ही ग्रीन कलरची. आता इथे आपल्याला 3 चेन या 3 घेतल्या आणि जिथे आपण हे केलं होतं जॉईंट केलेलं तिथेच या 3 चेनच्या या गॅपमध्येच आपल्याला आता एक हा अर्धा खांब तयार करायचा. असा हे 2 लूप राहिले पाहिजे. फक्त 2 धाग्यांमधनं काढायचं बाहेर. हे 3 लूप तयार झाले आणि हा चौथा, या परत 2 काढायचे फक्त 2 लूपमधनं. हे आपले असे 4 लूप तयार होतील. त्यानंतर आता ह्या 4 हा काढायचा इथे असं 2 चेन. आता हा जो या दोन्हीच्यामध्ये जो गॅप आहे इथे इथे आपल्याला आता परत असंच तयार करायचं आहे. हे 3 लूप आहेत, या 2 लूपमधनं सुई बाहेर काढायची, 2 असेच राहू द्यायचे. या 2 लूपमधून परत काढायचे. हे 3 लूप तयार झाले. इथे आपल्याला असे 4 खांब तयार करायचे आहे. हे 2 लूप सॉरी 4 लूप झाले. हे 5 लूप तयार झाले. 5 बाहेर काढायचं 2 चेन. सुरुवातीला आपण इथे काय केलं, 3 चेन तयार करून 3 खांब तयार झाले म्हणजे हे 4 झाले आणि इथे आपले असे 4 तयार होतील. 5 लूप राहतात. आणखी एक दाखवते. इथे 2 चेन घेतल्या, या दोन्हीच्यामध्ये जो गॅप आहे तिथे 1 2 3 आणि हा 4 खांब खाली तयार होतील आणि हे इथे 5 लूप तयार होतील. या 5 हे असं 2 चेनचा गॅप. इथे आपले असेच परत 16 तयार होतील. मी इथे हे 16 तयार करून घेतले. सुरुवातीला जसे इथे 16 तयार केले होते तसेच इथे 16 तयार करून सुरुवातीला ज्या 3 चेन घेतल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून तो धागा कट केला आणि हा व्हाईट धागा जॉईंट केला इथे. यानंतर 4 चेन घ्यायच्या. इथे आपल्याला ट्रिपल खांब तयार करायचा. आपण खांब तयार करताना इथे आपण एक वेळा घेतो तर इथे आपल्याला 2 असं सुईला हे करून असं खाली 2 धाग्यांमधनं काढायचं अगोदर. हे 3 राहतील लूप. त्यानंतर परत या 2 बाहेर सुई आणि या 2 हा झाला आपला ट्रिपल खांब तयार. आणखी एक इथेच तयार करायचा जिथे आपण 4 चेन तयार केल्या तिथेच.
तीन असे ट्रिपल खांब तयार होतील, सुरुवातीचे या चार चेन्स आहेत आणि हे दोन। तर आपल्याला काय करायचं आहे, या पुढचा जो गॅप आहे दोन्ही आपण जे बनवले होते पफ स्टिच सारखं, तिथेच इथे हे तीन झाले। त्यानंतर हा जो गॅप आहे तिथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत। हे तीन खांब तयार केले, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला इथे अर्धा खांब तयार करायचा। दोन, हे तीन, इथे ट्रिपल खांब, इथे खांब तयार केले, इथे अर्धा अर्धा खांब, तीन खांब तयार केले। आता इथे आपल्याला दुसऱ्या गॅपमध्ये पुन्हा तीन खांब तयार करायचे आहेत। दोन, तिसरा। आता इथे आपल्याला पुढच्या गॅपमध्ये ट्रिपल खांब तयार करायचा आहे। एक, हे दोन, दोन आणि हा तिसरा। त्यानंतर तीन चेन, एक, दोन, तीन। पुन्हा जिथे आपण हे तीन खांब तयार केले ट्रिपल खांब, त्याच गॅपमध्ये आपल्याला आणखी तीन तयार करायचे। एक, दोन, आणि हा तीन। तर त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला परत खांब तयार करायचे, तीन खांब। तीन, सुरुवातीला आपण इथे काय केलं, तीन ट्रिपल खांब, खांब अर्धे तीन खांब, इथे पूर्ण खांब आणि इथे या गॅपमध्ये तीन ट्रिपल खांब, तीन चेन ट्रिपल खांब। तर आता इथे या आता यानंतर आपल्याला हे पूर्ण असंच तयार करून घ्यायचं। इथे खांब तयार केले, इथे अर्धा खांब, पुन्हा इथे खांब तीन आणि हे इथे जसं ट्रिपल खांब, तीन चेन ट्रिपल खांब, इथे असं तयार करून घ्यायचं आहे। हे पूर्ण असंच तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे आता हे तयार करून घेतलं। आता शेवटी आपल्याला काय करायचं आहे, इथे जे सुरुवातीला आपण तीन ट्रिपल खांब तयार केले होते तिथे आपल्याला आता पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन ट्रिपल खांब तयार करायचे आहेत। तीन चेन घ्यायच्या आहेत आणि ही चार ज्या चेन घेतल्या होत्या चौथ्या चेनमध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच तयार करून घ्यायचं आहे। हे असं दिसेल। सुरुवातीला आपण पाच चेन घेतल्या, त्यानंतर तीन चेन घेऊन पंधरा खांब तयार केले, म्हणजे असे हे सोळा खांब तयार केले। इथे पफ स्टिच तयार केलं, इथे तीन तीन खांब तयार करून, सॉरी चार चार खांब तयार करून इथे आपण एक पफ स्टिच सारखं तयार केलं आणि इथे आता शेवटी इथे ट्रिपल खांब, इथे तीन खांब, इथे अर्धा खांब, खांब ट्रिपल खांब, तीन चेन ट्रिपल खांब, हे असंच कंटिन्यू करून हे आपण असं तयार करून घेतलं। मी आणखी एक तयार केलं आहे, आता आपल्याला हे जॉईंट करायचं आहे। आता हा भाग हा उलटा आहे,
हा जसा आहे तसाच ठेवायचा, त्याच बाजूनी हा जो उलटा आहे हा असा। आता काय करायचं, या बाजूची एक चैन इकडच्या आपण तयार केल्या होत्या तिथेच आपल्याला आता याला जॉईंट करून घ्यायचं आहे। या बाजूची एक चैन इथे आपल्याला एक एक सिंगल क्रोशे बनवून घ्यायचा आहे, मुका खा म्हणतात त्याला। या बाजूची एक चैन घ्यायची, मागच्या बाजूची एक चैन हा असा, या बाजूची एक चेन दोन्ही बाजूच्या घेऊन हे असं, हे पूर्ण आता तीन बाजू आपल्याला अशा जॉईंट करून घ्यायच्या मुका काम तयार करून। मी इथे तयार करून दाखवते, मी इथे आता हे हाफ हाफ सिंगल क्रोशे किंवा मुका खांब तयार करून इथे मी हे पूर्ण जॉईंट करून घेतलं। तीन बाजू आपल्या हे अशी छोटीशी पर्स तयार झाली। आता इथे आपल्याला, तुम्हाला जर इथे आउटलाईन करायची असेल, एक एक आणखीन बॉर्डर बनवायची असेल तर बनवू शकते। मी या कलरचीही बनवली होती आणखी एक, दोन्ही कलर छान वाटतात। सूर्यफुलासारखंही मी बनवली होती। तुम्हाला तुमच्याकडे जो कलर अवेलेबल असेल किंवा जो तुमचा आवडता कलर असेल त्या कलरने तुम्ही बनवू शकता। तर मी इथे हे एवढं केलं आणि त्यानंतर परत एक मुका खांब तयार करून सिंगल सिंगल क्रोशे आणखी एक जिथे आपण तयार केलं होतं इथे, तर याच्यावरती चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे तयार करून आउटलाईन तयार केलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर बनवा, किंवा असंही छान दिसतं आणि कोणत्याही कलरने तुम्ही बनवू शकता। ही लेस बनवलेली आहे मी छोटीशी, नेक्स्ट पार्टमध्ये दाखवते।